पण कमाला आहे. अच्छा, म्हणजे याचा अर्थ तू इथे आलीच नाही. तेही बरं झालं ना. बरं झालं मी इथे पटकन आलो, नाहीतर उगाच रागवली असती. पण असंही होऊ शकतं कदाचित मी इथे येण्यापूर्वी जर ती गेली असेल तर. हा नाही नाही नाही, आजपर्यंत असं कधीच घडलं नाही. ती मला भेटल्याशिवाय कधीच गेली नाही. पण हे असं कसं शक्य आहे? ते आले कसे नाही काय? कदाचित येताना वाटत काय हे शिखर काही विचार करतो. हे अजून आली कशी नाही? इतका उशीर? उशीर किती? मी कुठं उशीर केलाय? मी तर अगदी वेळेवरतीच आली. अच्छा, मग मी एवढ्या वाटत इथे येरझाऱ्या मारतो, मग काय झालं? बर बर, मला सांग काय रे, तू मला भेटण्यासाठी इतका आतुर झाला होता? तुला माहितीये, तुला भेटण्यासाठी ना मी नेहमी उलटा वेळ असतो, नेहमी नेहमीच. अगं तू जर माझ्या डोळ्यासमोर नसलीस ना तर असं वाटतं की हा जर विश्वरूपी जे वाळवंट आहे ना, त्या वाळवंटात मी कदाचित गुदमधून माझ्या याच्यात काय दिसतं, त्याच्या याच्यात काय दिसतं. अच्छा, म्हणजे माझ्या बोलण्यावरती तुझा विश्वास नाही आहे? ठीक आहे ठीक आहे, माझा विश्वास पटलं मला. पण मला हे सांग, पण जेव्हा केव्हा मी तुझ्या एकदम जवळ असते तेव्हा तुला कसं वाटतं? तुला माहिती आहे, तू जर माझ्या जवळ असलीस ना तर मला असं वाटतं की तू माझ्या गळ्यात आपल्या प्रेमनाथाने कोमल हाताने एक मोहनमाळ घातलीस की काय? अगदी खर. बस 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 बस, पुरे झाली असती. किती स्तुती करशील तू माझी? अरे साक्षात शिरवाडकरांसारखे शब्द प्रभूही लाजतील अशी तुझी शब्दांची गुंफण आहे बघ. हे वेडा भाई, त्या महान लेखकांची माझी तुलना करू नको. अगं माझं तुझ्यावरती खरं प्रेम आहे, तेच माझ्या मुखातून निघत आहे. बस ठीक आहे, तुझंच नाही तर माझं देखील तुझ्यावरती तितकंच प्रेम आहे. हो आणि तुला सांगू, मी सुद्धा तुला भेटण्यासाठी इतकी आतुर असते असं वाटते की केव्हा तुला एकदा भेटते आणि केव्हा. आणि माझं हे मन आहे की मला स्वस्त बसू दे. ते सगळं माझ्या प्रेमाची लीला आहे, माझ्या प्रेमामुळे तू स्वस्त बसू शकत आहे. आणि तेच तर स्थिती माझी झाली आहे. मग तुला नेहमी बघावं, तुझ्याशी बोलावं, तुझ्याशी छान गप्पा माराव्या, तुझ्या तुझ्याच विचारात नेहमी राहावं, एक स्वच्छंद आकाशात एक उंच पाखरासारखी भरारी घेत आली. बस 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 बोल बोल, थांबलं का तू? असं बोलत असलास की असं वाटतं की एखादा नामवंत कवी बोलतो की काय? अच्छा, म्हणजे तुला वाटतं? वाटतं. अरे मी आहे तुझा श्रीकांत कवीच आहे. तू कवी आहे? ठीक आहे, मग मला तुझ्या मुखातून एखादी छानशी कविता ऐकायची आहे. अच्छा, तू रचलेली? मी रचलेली. अच्छा अच्छा, ओके ओके, ठीक आहे. म्हणजे माझी इथे आता परीक्षा होणार आहे ना? नाही रे. अच्छा, हा ते बघ, ते पात्र दिसत तुला त्या फांदीवरती बसलेलं? त्यांचाच आहे ना. अच्छा, त्या फांदीवरच्या पात्रांवरतीच कविता बनवून दाखव. होय ना. काय झालं? किती छान. अरे वाटत आता ही मला म्हणजे छान तुझ्या याच्यामध्ये म्हणून दाखव ना. अच्छा चल ठीक आहे, आता तुला ऐकायची आहे ना कविता. राहीना कधी दूर सोबती उळे भीर भीर अशी ही प्रेम भीर
Give it.